आपलं चॅनल आपला आवाज के टी व्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र. देश विदेशातील असंख्य दर्शक आतुरतेने वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल के टी व्ही रत्नागिरी. हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. के टी व्ही रत्नागिरी. रत्नागिरी येथे होणारी सैन्य भरती 100% पारदर्शकपणे पार पडेल असा विश्वास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. ते येणाऱ्या कॅन्डिडेटनी सगळ्यांनी शांत म्हणजे शिस्तीमध्ये आर्मीच्या रुल्स रेग्युलेशनचं पालन करून भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं. याच्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही सगळी प्रक्रिया आपण बघितली. इट इज व्हेरी ट्रान्सपरंट, खूपच पारदर्शक आहे. इसमें कही भी कुछ भी गडबडी की गुंजाइश नहीं है. त्याच्यामुळे त्यांनी शांतपणे याच्यात सहभागी व्हावं. आणि मी तुम्हाला सांगितलं की गेटिंग इन टू इंडियन आर्मी इज अ प्राईड. आताच्या काळामध्ये नोकरी लागणं फार मुश्किल आहे. आणि आर्मीमध्ये जाऊन नोकरी लागत असेल तर नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये उत्कर्ष होईल, एवढंच मला त्याला सांगणं. आणि सगळे जे माझे आर्मी जवान सीत आले सबके लिए आय विश ऑल द बेस्ट, ऑल द सक्सेस और आपका स्टे रत्नागिरी का बहुत अच्छा. थँक्यू. 17 नोव्हेंबरपासून रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सैन्य भरतीला सुरुवात होणार असल्यानं मैदानावरील सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं दिसून आलं. नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सैन्य भरतीकरता महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून सुमारे 60,000 उमेदवार येण्याची शक्यता असल्यामुळे त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी के टी व्ही जवळ बोलताना दिली. प्लस तुम्ही हे बघताय टॉयलेट्स, या टॉयलेटसाठी सुद्धा आपण नगरपालिकेला विशेषत्वाने सांगून त्यांना निधी करून 120 टॉयलेट ठेवलेले आहेत. कारण मला मागच्या भरतीमध्ये लोकांनी सांगितलं की हवा मागे झाली होती तेव्हा बऱ्याच लोकांनी ओपन डेफिकेशन केलं होतं, रस्त्यावर केलं होतं, ते होऊ नये म्हणून याची आपण काळजी घेतो. कारण आता एवढे मोठे लोक येतील तर 120 टॉयलेट आहेत. हे टॉयलेट धुण्यासाठी आपण एकदम जेट स्प्रेअर आणलेले आहेत, ते दुरून धुतं आलं पाहिजे विथ प्रेशर. कारण ते एकदम वापरायचा प्रकार चुकीचा असू शकतो, काही लोक बाहेर करतील कुठे करतील, तर हे सगळी काळजी आपण घेतलेली. प्लस फिनाईल, BSC पावडर, या सगळ्या गोष्टीची काळजी केलेली. त्याच्यासाठी वेगवेगळे लोक राहतील, क्लिनिंगवाले लोक राहतील, हे सगळं केलेलं. जे पाण्याचे टँकर हे पण, आणि प्लस आपण मिनरल वॉटर 60 कॅन्स पर डे ऑलरेडी अंदर जो राहील पोहोच चुके हर दिन आते राहील. बिल्कुल सब प्लॅनिंग किया, सगळं प्लॅनिंग झालं. म्हणजे प्रशासनाच्या सहकार्याने भरती प्रक्रिया शांततेमध्ये पार पडेल अशी अपेक्षा जिल्हावासियांनी व्यक्त करायची. शांततेत होईल. आणि ह्या सगळ्यात म्हणजे हे बेसिकली देशाच्या संरक्षणाचा विषय, दिस इज अ इश्यू ऑफ नॅशनल प्रोटेक्शन. याच्यामध्ये आय एम व्हेरी हॅपी की ॲज अ कलेक्टर आय एम कॉन्ट्रीब्युटिंग, मी इसके लिए कुछ कर रहा हूं. म्हणजे माझं सिव्हिल ऑफिसर म्हणून जरी जबाबदारी असली तरी देशासाठी आपण हे करत असताना एवढे सगळे जवान इथं आलेले आहेत, यांचा स्टेसुद्धा कम्फर्टेबल व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही ते फायर ब्रिगेडचं MIDC ते रिक्विशन केलं, नवी बिल्डिंग त्याला वापरायला दिली. मध्ये एक विषय होता की जिमखान्यामध्ये यांचं काम सुरू होणार होतं. बॅडमिंटनचे लोक माझ्या मागे लागले, साहेब आमच्या मुलांच्या स्पर्धा आहेत, बॅडमिंटनचं काय होईल आमच्या, मग कसं होईल तयारी. कारण मला त्यासाठी बाहेर 7 लाख रुपये खर्च करावं लागले मांडवून. मी तेही त्यांनाही सांगितलं तुम्ही तुमचं खेळा, मी बाहेर दुसरा मांडव टाकतो आणि आपण बाहेर बसतो. म्हणजे सगळ्या घटकांना ज्यांच्या त्यांच्या जागेवर न्याय देऊन ही भरती चांगली होण्याचा आपला प्रयत्न आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा सगळ्यांना अपील आहे, मी अपील आहे आप सब लोगों से की यू शूड ऑल्सो रिक्वेस्ट टू ऑल द सिटीजन्स की ये जो बच्चे हमारे पास आएंगे दे विल बी आवर गेस्ट आएंगे. जैसा कर्नल साहब ने बताया, बहुत सारे काश्तकार फैमिली से, एग्रीकल्चर फैमिली से, ते आपकी रोटियाँ बांध के लाएंगे, रस्ते पर भी सो सकते हैं क्योंकि सबके लिए सोने की जगह नहीं होगी. तर अपील आहे की जिथं कुठं ते असतील तर सिटिझन शूड ऑल्सो कॉपरेट. कुठं पाणी असेल, कोणाला काही असेल, कोणाला टॉयलेट असेल, जिथं कुठं असेल तर तिथं वापरायला जर दिलं तर नक्कीच
त्यांच्यासाठी सुद्धा रत्नागिरीचा अनुभव मेमोरेबल राहील. भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी अथवा फसवेगिरी होत नसल्याचा विश्वास कर्नल अनुराग सक्सेना यांनी पत्रकारांजवळ बोलताना व्यक्त केला. भरती प्रक्रिया में आने वाले कैंडिडेट के लिए आप क्या आह्वान कर सकते, क्या रिक्वेस्ट कर सकते? मैं तो ये कह सकता हूँ कि एक तो ये तो बहुत अच्छी अपॉर्चुनिटी है, तो अपने सबसे ध्यान रखें अपने परिश्रम में और अपने परफॉर्मेंस में, इसलिए वो अपने खाली परफॉर्मेंस में करें, ठीक से आए, ठीक नीयत से आए, ठीक दस्तावेज लाए, ठीक कागज़ लाए और सही समय पर पहुँच करके अपने यहाँ प्रवेश पाए. किसी तरह की गलत कार्रवाई, मतलब किसी दलाल किसी के बहकावे में ना आए, क्योंकि ये सब चीज़ हमारे ही काम है कि इसको पकड़ करके उनको फिर डिस्क्वालीफाई करना, तो इस चीज़ में ना आए, अपने ईमानदारी से प्रवेश करें, पूरी अपने हिम्मत से दौड़ें और उसके बाद अगर वो सक्सेसफुल होते हैं तो उनको आगे प्रवेश मिलेगा, अगर नहीं होते तो फिर तैयारी करके अगले साल के लिए आए. तो इसलिए मैं चाहूँगा कि मेरा अनुभव अभी तक अच्छा रहा है, पर मैं सभी सिटीजन्स यहाँ के सभी जो कार्यकर्ता हैं, सारे जो अधिकारी हैं, जो पुलिस के सब हैं, सभी से सभी के सहयोग के साथ एक अच्छी ये रैली होगी जिसमें हम फेयर क्लीन ट्रांसपेरेंट तरीके से भर्ती करेंगे. रत्नागिरी येथे होणाऱ्या सैन्य भरती प्रक्रियेसाठी प्रशासनाबरोबरच विविध संस्थांच्या प्रतिनिधींचंही खूप सहकार्य मिळत असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त करीत त्यांना धन्यवाद दिले. तर एकदा भारत माता की, एकदा आवाज होते जरा, भारत माता की, भारत माता की, धन्यवाद. क्या आवाज आहे रत्नागिरी गईपुरी. रत्नागिरीमध्ये 17 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीमध्ये आर्मी रिक्रुटमेंट रॅली होणार आहे. ही अतिशय भाग्याची गोष्ट की आपल्याकडे ही गोष्ट व्हायला लागली. महाराष्ट्रातले सगळे युवक म्हणजे जे एलिजिबल आहेत, जे पात्र युवक आहेत, ते इथे येऊन त्यांचं कौशल्य पणाला लावणार आहेत. जेव्हा ही रॅलीच्या संदर्भातली माहिती आली आणि कर्नल अनुराग सक्सेना मला भेटले, त्याचवेळेस आम्ही ठरवून टाकलं की आपल्या जिल्ह्यामध्ये ही रॅली होत असताना दिस शूड बी द बेस्ट रॅली, म्हणजे म्हणून मी आणि माझ्या सहकार्याने आय हॅव पुट माय ऑल एफर्ट्स, म्हणजे सगळेच तन मन आणि धन सब लगा के ते बहुत बढिया हो. बेसिकली इसमें याच्यामध्ये जी व्यवस्था करतो आहे आपण, मैदानाची व्यवस्था आहे, मांडवाची व्यवस्था आहे, लाईटची व्यवस्था आहे, आतमधली जेवण्याची व्यवस्था आहे, कारण अली मी आपल्याला जे गव्हर्नमेंटकडून पैसे येतात ते फारच कमी असतात रिक्रुटमेंटसाठी, फक्त 6 लाख रुपये. आपण हे सगळे पैसे वेगळ्या मार्गातून उभे करून तुमच्यासारखे मंडळींची मदत घेऊन, ज्याच्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या NGO पण आहेत शहरातल्या, त्यांनी खूप चांगली मदत केली, म्हणजे आमचं सचिन आहे, नंतर जिद्दीचे लोक आहेत, माउंटेनियर्सचे लोक आहेत, खूप लोकांनी, जैन फाउंडेशन आहे, रोटरी क्लबचे लोक आहेत, सगळ्यांनी खूप मदत केल्यामुळं हे सक्सेसफुल होत आहे. याचे 2 भाग आहेत. आता जे तुम्हाला कर्नल साहेबांनी माहिती दिली की आतमध्ये काय होणार आहे आणि जे सिलेक्ट होतील त्यांच्या संदर्भात काय होणार आहे सांगितलं, जे सिलेक्ट होतील त्यांना जेवणाची व्यवस्था आपल्यामार्फत शासनामार्फत आहे, त्यांचं जेवण म्हणजे प्रॉपर जेवण, चपाती, भाजी, भात, लोणचं असं त्यांना मिळेल. पण पहिल्यांदा रत्नागिरीमध्ये जे सक्सेस होणार नाही, दोज हु विल बी रिजेक्टेड और ज्यांना जो उनको बाहेर निकाला जाएगा उनके लिए भी हम खाना दे रहे बाहर भी. तो मैंने वो सबसे महत्वपूर्ण बात है, रात भर वो लोग यहाँ रहेंगे तो सुबह सुबह उनको कुछ नहीं मिलेगा, हम उनको खिचड़ी खिलाएंगे, सुबह से गर्म गर्म खिचड़ी खाओ और बसेस रहेगी, मेरा शहर को जल्दी जल्दी खाली करो क्योंकि यहाँ पे ज़्यादा भीड़ नहीं चाहिए. ही एक आपण व्यवस्था केली, याच्याबद्दल सगळ्या नागरिकांना, सगळ्या स्वयंसेवी संस्थांना मी धन्यवाद देतो. सैन्य भरतीची तयारी पूर्ण झाली असून त्याची सर्व पाहणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, सहाय्यक सैनिक अधिकारी श्री कदम यांनी केली. यावेळी कर्नल अनुराग सक्सेना यांनी अधिकारी आणि पत्रकारांना भरती प्रक्रियेची माहिती दिली. सब आर्मी की प्रक्रिया कैसे रही, भरती प्रक्रिया रत्नागिरी होने वाली है, क्या सिस्टम है उसका? हर साल जो हमारी भर्ती जो प्रक्रिया होती है, जो 7-6 डिस्ट्रिक्ट्स हैं महाराष्ट्र के, सतारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर, रत्नागिरी और सिंधुदुर्ग और गोवा के जो 2 डिस्ट्रिक्ट्स हैं उनकी भर्ती ARO कोल्हापुर द्वारा होती है. और इस बारी हमने ये रैली रत्नागिरी में करी क्योंकि यहाँ के लोगों की भी रिक्वायरमेंट थी और हम भी पीरियोडिकली हर एक डिस्ट्रिक्ट में जाके करते हैं. तो जो DC साहब का जो सहयोग के साथ और पूरा हमारी अपनी फौजी व्यवस्था और जो सपोर्ट होता है उसके साथ ये रैली करी जाएगी. रैली आजकल जो है वो ऑनलाइन रजिस्ट्रेशन होता है कैंडिडेट्स का, क्योंकि अब 1 नवंबर को बंद हो गया है, उसके बाद से करीबन जिन लोगों को रजिस्ट्रेशन किया गया है उनको ऑनलाइन उनके ईमेल पे फॉर्म्स दिए गए हैं, उस फॉर्म्स के द्वारा, एडमिट कार्ड के द्वारा वो यहाँ प्रवेश
जिस तारीख को उनको दी गई है अपने डिस्ट्रिक्ट के हिसाब से, तहसील के तालुके के हिसाब से वो पहुँचेंगे, उनको फिर इस रैली ग्राउंड में भर्ती दी जाएगी। अपने उनके फॉर्म चेक किए जाएंगे ऑनलाइन, जो हमारे वेबसाइट के थ्रू ऑनलाइन वेरीफाई किए जाएंगे। उसके बाद उनके दस्तावेज चेक करते उनको इस ग्राउंड में दौड़ने का 1.6 किलोमीटर रन होगा, उसमें जो सक्सेसफुल कैंडिडेट्स होंगे उनका हम रजिस्ट्रेशन करेंगे अपनी कंप्यूटर द्वारा, बायोमेट्रिक और उनकी फ़ोटोग्राफ लेकर के। और फिर जो बाकी टेस्ट हैं, फिज़िकल फिटनेस, फिज़िकल मेजरमेंट जो टेस्ट होते हैं छाती और कद की, वो सब लेते हुए उसको हम आगे उनके दस्तावेज चेक करेंगे। और फिर एक जो आर्मी के डॉक्टर्स द्वारा मेडिकल होता है, उसके बाद उनको हम एडमिट कार्ड देंगे एग्ज़ाम, जो कि जनवरी के महीने में कोल्हापुर में किया जाएगा।